हिंगणघाटमधील पेटवण्यात आलेल्या शिक्षिकेची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. मात्र कालपेक्षा आज प्रकृतीमध्ये किंचित सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र पुढचे 72 तास महत्वाचे आहेत. पीडित तरुणीची त्वचा पूर्णपणे जळालेली आहे, त्यामुळे धोका कायम असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. श्वसन नलिकेत धूर गेलाय, तोंड आतून जळालेलं आहे, त्यामुळे कृत्रिमरित्या श्वास सुरू केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पुढील 1-1.5 महिना मेहनत घ्यावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. सोमवारी काल दुपारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. इथे आतमध्ये बरंच सूज झालेला आहे तोंडामध्ये, आणि दुसरं म्हणजे तरी इव्हन थुंकही त्याला घेता येत नाही. म्हणजे जवळपास आपण दिवसभरात 2 ते 2.5 लिटर थुंक तयार करतो तोंडामध्ये, जे आपल्याला माहित पण पडत नाही की आपण गिळून घेतो पोटामध्ये, तर तेही काढता येत नाही आहे. तर ती पण तिला बाहेर थुंकत येत नाही पूर्ण सध्या. आणि आज तिच्या थोडीशी नाकातूनही सकाळी ब्लिडिंग सुरू झालेली आहे. ते एक वरीसम कॉज आहे आमच्यासाठी, कारण जे बर्न आतमध्ये म्युकोजा झाला आहे त्याच्यामुळेही ते ब्लिडिंग सुरू होऊ शकतं, किंवा मग एखाद्या बर्न्समध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स कमी होतात बऱ्याचदा, तर त्याच्यामुळे पण तिला ब्लिडिंग होऊ शकतं. तर आम्ही आता सध्या नेझल पॅक टाकून तिची ब्लिडिंग स्टॉप केलेली आहे.